गीर गाय निसर्गाची माय आरोग्यदाय देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची 100% खात्री असलेल्या निमाई स्वीट्सला आजच भेट द्या आमचा पत्ता निमाई स्वीट्स संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स प्रवरा मेडिकल शेजारी संगमनेर देशी गाईच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथे उपलब्ध संपर्क 81 91 93 22 22 निमाई स्वीट्स संगमनेर कोर्टाची पायरी नको रे बाबा असं सर्वत्र बोललं जातं मात्र श्रीगोंदा कोर्ट याला अपवाद आहे की काय असा प्रश्न श्रीगोंदा येथील न्यायाधीश वकील कर्मचारी यांच्या कामाकडे पाहून पडतोय आणि याचं कारणही तसंच आहे या न्यायालयानं गेली 1.5 वर्षामध्ये तालुक्यामध्ये घेतलेल्या लोक अदालतीतून हजारो प्रकरणांचा निपटारा करतच अनेकांचे तुटलेले संसार देखील जोडले आहेत आणि यामध्ये जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांचा मोलाचा वाटा राहिला 6 वर्षात झालेल्या लोक अदालतीमध्ये 19,000 प्रकरणं निकाली काढताना त्यातून 40 कोटीपेक्षा जास्त रुपयांची वसुली देण्याचं काम श्रीगोंदा न्यायालयानं केलं आहे यामध्ये जिल्हा न्यायाधीश शेख यांच्यासह सहकारी न्यायाधीश आणि वकील यांचा मोलाचा वाटा राहिला तर यात विशेष प्रकरणं म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरीब आणि दीर्घ आजारानं त्रस्त रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेत अनेकांचे प्राण त्यांनी वाचवलेत तर दिल्या घरी सुखी रहा ही संकल्पना राबवत लोक अदालतीमध्ये पती पत्नीचे वाद टोकाला गेल्याची अनेक प्रकरणं येत असतात अनेक जोडप्यांचे संसार मोडू न देता ते वाचवून त्यांना एकत्र आणून पुन्हा नांदायला पाठवलंय आणि विशेष म्हणजे हे करत असताना संबंधित महिलेला साडी चोळीचा सन्मान देत दिल्या घरी सुखी रहा असा संदेश देऊन तिला पाठवलं जात आहे गेल्या 1.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये जवळपास आपल्या 6 लोकअदालत या ठिकाणी झालेल्या आहेत त्यामध्ये 36,000 पेक्षा जास्त प्रिलिटिगेशन आणि पेंडिंग प्रकरणाचा निपटारा झालेला आहे आणि 36 कोटी रुपये पर्यंतचे मॅटर आपण या ठिकाणी मिटवलेले आहेत त्यामध्ये मग भूमिसंपादनाचे मॅटर असतील ॲक्सिडेंट क्लेम असतील चेकचे मॅटर असतील तर असे अनेक प्रकारचे मॅटर या ठिकाणी आपण लोकअदालतच्या माध्यमातून लोकांना जलद न्याय देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे तसेच जे मॅट्रिमोनियल मॅटर असतात कौटुंबिक वाद असतात पती पत्नीला जास्तीत जास्त एकत्र करण्याचा प्रयत्न आपण श्रीगोंदा न्यायालयामध्ये केलेला आहे आणि ते करत असताना आपण नवरा बायकोचा दोघांचाही सत्कार साडी चोळी त्याला माहेरचं एक फील झालं पाहिजे की मी माहेरून माझ्या नांदायला परत एकदा नवीन जीवन सुरुवात करायला जात आहे ती फील निर्माण करून देण्यासाठी आम्ही ही परंपरा या ठिकाणी श्रीगोंदा या चालू केलेली आहे की जिथे पती पत्नी या ठिकाणी आपला वाद चं निवारण करून किंवा तडजोड करून नांदायला जातील त्यांना ही आम्ही साडी चोळी देऊन त्यांना पाठवण्याचा एक उपक्रम आम्ही या ठिकाणी चालू केलेला आहे आणि विधी सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही लोकअदालतमध्ये तर मागच्या 6 लोकअदालतमध्ये सातत्य आम्ही ठेवलेलं आहे की दुसरा किंवा पहिला नंबर जिल्ह्यामध्ये आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये सर्व वकील मंडळी असतील बारचं आम्हाला फार मोलाचं सहकार्य आहे कर्मचाऱ्यांचं सहकार्य आहे आणि येथील सर्व नागरिकांचं सुद्धा सहकार्य आहे आणि यापुढे आजही लोकअदालतची संख्या पाहिली असताना लोकांचा प्रतिसाद पाहिला असताना आम्हाला असं खात्री आहे की आम्ही आमचं जे काही स्थान आहे जे काही आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे ते टार्गेट निश्चितपणे अचीव होईल आणि आम्हाला चांगले प्रकरण मिटवले जाऊ शकतील आजच्या लोकअदालतमध्ये आपण एक 35-36 वर्षाचा जो काही भाई भावामध्ये आणि बहिणीमध्ये जो वाटणीच्या संदर्भामध्ये वाद होता आणि तो वाद निकाली लागल्यानंतर सुद्धा भाऊ द्यायला तयार नव्हता आणि बहिणीला मला वाटते त्या ठिकाणी दुर्धर आजार झालेला होता आणि ती ॲम्ब्युलन्समध्ये किंवा त्याला त्या गाडीमध्ये आणलेलं होतं आणि तिला समजावून सांगण्यात आलं की तू जिवंत असेपर्यंत जर लाभ मिळाला तर तुला मिळेल अन्यथा मग काहीच होणार नाही त्याच्यासाठी 16-35 वर्ष भांडून काही उपयोग तुझ्या हातात काही नाही त्या असं त्यांना समजावून सांगितल्यानंतर मग त्यांनी ते कॉम्प्रोमाइज केलं आणि त्या कॉम्प्रोमाइज मला वाटतंय पवार वकील आणि शेखे वकील यांचं कॉम्प्रोमाइज होतं त्यांनी त्यासाठी मदत केली आणि ते 35-36 वर्षाचा जो दरखास्त आमच्याकडे दाखल होती ती लोकअदालतमध्ये निकाली काढली आणि जवळपास 15 लाखाचा चेक जो आहे त्या दिवशी बहिणीला
ओआरडी म्हणून भावाकडून दिल्या आणि तिला म्हणजे तिच्या स्वतःच्या आजाराला काम येईल, कारण स्वतःला इतका मोठा आजार होता की ती तिच्यासाठी ती रक्कम फार गरजेची होती. तर अशा प्रकारे आम्ही ती तडजोड घडवून आणली. या लोक अदालतीमध्ये विविध सरकारी कार्यालयांकडे असणाऱ्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करताना शेतकऱ्यांची भूसंपादनाची प्रकरणं निकाली लावली गेली आहेत. तर ऑक्सिजन देणाऱ्या मोहगुणी झाडांचं वाटप करत एक सामाजिक उपक्रम राबवला गेलाय. ग्रामीण भागातील सामान्यांच्या घरामध्ये एखादी व्यक्ती दुर्धर आजारानं त्रस्त असेल तर तिला शहरातील अत्याधुनिक रुग्णालयातील खर्चनं परवडणारा असतो. अशावेळी संबंधित कुटुंबाला हताश होत नाईलाज पत्करावा लागतो. मात्र अशा कुटुंबांसाठी न्यायाधीश शेख हे तारणहार बनलेत. सरकारी योजनेची अंमलबजावणी करून शेख यांनी 100 अधिक रुग्णांना मुंबईतील बड्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठवून त्यांच्यावर उपचार घेण्यासाठी पुढाकार घेतलाय. मात्र यासाठी रुग्णाचं वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असावं लागतंय. ही अट असल्यामुळं ती अनेकांना माहिती नाही आणि तिची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मात्र न्यायाधीश शेख यांनी यासाठी मदत आणि मार्गदर्शन केल्यामुळं अनेक रुग्णांचे प्राण वाचलेत. गणेश कवीटकर, सी न्यूज, मराठी, श्रीगोंदा. टक्कल पडलंय मग चिंता करू नका. आता संगमनेर शहरातील गणेशनगर येथे हबीब हेअर अँड ब्युटीमध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या. तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध. त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. हबीब हेअर अँड ब्युटी, गणेशनगर, संगमनेर. संपर्क 77980 54 841.